मोहोळचे निष्ठावंत शिवसैनिक तुळजापूरहून मातोश्रीकडे चालत निघाले असून त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांना अधिक बळ देण्यासाठी मोहोळ इथले निष्ठावंत शिवसैनिक आई तुळजाभवानीला साकडं घालून तुळजापूर येथून मातोश्रीकडे पायी रवाना झाले. विशेष म्हणजे पक्षाला मिळालेलं नवीन चिन्ह अर्थात मशाल घेऊन ते तुळजापूरहून मातोश्रीकडे रवाना झाले. नागेश पवार, सिद्धराम कुंभार, हैदर इनामदार हे निष्ठावंत शिवसैनिक यामध्ये सहभागी झाले असून मोहोळ इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचं आगमन होताच मोहोळ तालुका शिवसेना, शहर शिवसेना, युवासेना, शिवसेना वाहतूक सेना यांच्या वतीनं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील पायी प्रवासाला मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुका संघटक काकासाहेब देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, उपजिल्हाप्रमुख लखन शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दादा पवार, तालुका प्रमुख अशोक भोसले, शहर प्रमुख विक्रम देशमुख, माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, गणेश नाईक, शिव वाहतूक सेना तालुका प्रमुख सोमनाथ पवार, विक्रांत मांडवे, आनंद वाघमोडे, किशोर पवार, सागर पवार, सुहास आखाडे, मराठा सेवा संघाचे संजय शिंदे, संतोष माळी, संदीप चौरे, रईस हुंडेकरी, गणेश झेंडगे, यासिन बागवान, सदाभाऊ होनमाने आदी मान्यवरांची उपस्थिती होती. अख्ख्या देशात जर कुठल्या पक्षाचे सगळ्यात जास्त निष्ठावंत कार्यकर्ते जर कुठं असतील तर ते शिवसेनेत आहे. त्याच ब्रीदवाक्याला आणि त्याच निष्ठेला अनुसरून आमच्या मोहोळचा आमचा सहकारी नागेश पवार यांनी तुळजापूरपासून मातोश्रीपर्यंत पायी मशाल यात्रा काढण्याचं आयोजन केलं. आज ते तुळजापूरहून मशाल प्रज्वलित करून आमच्या मोहोळमध्ये आलेले आहेत. आम्ही शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून एकच संदेश मी पूर्ण महाराष्ट्राला देऊ इच्छितो, सगळ्यांना देऊ इच्छितो की आम्ही शिवसैनिक आम्ही निष्ठेशी तडजोडी न करणारे, आमचं इमान कायम आणि कायम ठाकरे परिवाराच्या पाठीशी राहील. शिवसेनेवरती प्रेम असल्यामुळं मी असा विचार केला की या बाबा आपण काहीतरी करून दाखवायचं आणि उद्धव साहेबांना मशाली चिन्ह भेटलेलं आहे, त्याच्यामुळे मी मनामध्ये निश्चय घेतला आणि फेसबुकला टाकलं की मी ह्या 2-3 दिवसामध्ये जाऊन तुळजापूरहून मशाल तुळजापूर ते मुंबई चालत जाणार आहे, असं मातोश्रीपर्यंत चालत जाणार आहे. मग त्या ह्याच्यासाठी माझ्या मित्रांनी पण मला सहकार्य केलं, सचिन असतील, महेश असतील आणि सर्व विकीदादा ही सगळे असतील, पूर्ण मूळमधल्या शिवसैनिकांनी मला सहकार्य केलं ही मीच त्यांचा आभार असं मी विनंती करतो.